नमस्कार। मराठी चित्रपट सृष्टीचा एक काळ गाजवणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे उषा चव्हाण। केला इशारा जाता जाता या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं। या चित्रपटानंतर त्यांनी खंडोबाची आण, सोंगाड्या, कोर्टाची पायरी यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये नायिकाची भूमिका साकारली होती आणि आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं। सध्या उषा चव्हाण या पुण्यामध्ये त्यांचे पती व दोन मुलांसोबत राहतात। उषा चव्हाण यांचा मुलगा उदयनाथ चव्हाण देशमुख हा उद्योजक आहे, तर उषा जी यांचा नातू हा देखील अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे। उषा चव्हाण यांच्या नातूचे नाव आहे रोहित देशमुख। रोहित देशमुख यांनी बाल कलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं होतं। दादा कोंडके यांच्या चित्रपटात तो त्यांच्या मुलाच्या भूमिकेत झळकला होता। तसेच तो मराठी चित्रपट सृष्टीमध्ये निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून देखील काम बघतो। तर तुम्हाला उषा चव्हाण यांचे चित्रपट आवडतात का ते कमेंट्स मधून सांगायला विसरू नका।